हा अंजनगाव तालुका माडा येथे दिनांक 15/6/2017 रोजी पूनम पाटेकर या विवाहितेचा खून केल्याच्या आरोपावरून तिचा नवरा सासू सासरे दीर व नवऱ्याचा मामा यांच्याविरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी बार्शी सत्र न्यायालयातून न्यायाधीश श्री आर एस पाटील यांनी या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. शेखर पाटेकर व पूनम पाटेकर यांचा प्रेमविवाह नोंदणी पद्धतीने घरातून पळून जाऊन आनंद येथे झालेला होता. त्यानंतर ते 3 महिन्यांत गावी राहण्यास आले होते. घटनेच्या पूर्वी पूनम पाटेकर हिने आपला छळ करत आहेत असा फोन वडिलांना केला होता व नंतर तिचे प्रेत विहिरीत मिळून आले व तिच्या डोक्याला एक जखम होती. तिच्या वडिलांनी माझ्या मुलीचा खून या सर्व आरोपींनी केला अशी फिर्याद दिलेली होती. आरोपी पक्षातर्फे असे न्यायालयात सिद्ध करण्यात आले की घटनेच्या वेळी ही सासू नवरा दीर हे सोलापुरात एका दवाखान्यात उपचारासाठी गेलेले होते व परिस्थितीजन्य पुरावा जो सादर करण्यात आलेला आहे तो पुरेसा नाही असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला. न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपीतर्फे मी धनंजय माने, जयदीप माने, विकास मोटे, सिद्धेश्वर खंडागळे व सरकारतर्फे ॲड प्रदीप बोचरे यांनी काम पाहिले.